गुड मॉर्निंग मित्रांनो, तर जसं तुम्ही बघू शकता आपण आलो आहे जेजुरीच्या पायऱ्यांवरती आणि इथूनच आपण व्हिडिओ स्टार्ट केला आहे। हा माझा पहिला ब्लॉग आहे, म्हणून मला सपोर्ट करा, लाईक करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा जर माझा व्हिडिओ आवडला तर। तर तुम्ही जसं बघू शकता हा आपला जेजुरीचे पायऱ्या आहेत, आपण वर चढत आहोत आणि त्यानंतर हे समोरचं आपलं सगळ्यात पहिले जे गेट येणार आहे ते गेट तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, हे आपलं पहिलं गेट आहे, इथून पूर्ण रस्ता चालू होतो। ह्यानंतर हा आपला व्ह्यू, वरती आल्याच्या नंतर सगळ्यात भारी निसर्ग तुम्ही बघू शकता। तुम्हाला पण आवडलं असेल तुम्ही बघू शकता, पण सकाळच्या टायमात खूप छान दिसतो, अजून सूर्य उगवला पण नाही आहे। त्यानंतर आम्ही हे सगळं बघितल्याच्या नंतर पुढं गेलो, परत पायऱ्या चढल्या। त्यानंतर पायऱ्या चढताना खूप सारे म्हणजे देऊळ वगैरे आले असेल मधी। त्या पायऱ्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या साईडला, पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता ह्या माणसांनी पोरलं उचललं आहे, ह्या साईडला बघा हे देऊळ आहे पहिले। त्यानंतर परत आम्ही पुढं गेलेलो आहोत, पुढं गेल्याच्यानंतर परत निसर्गाचा अनुभव घेतला थोडा अजून उंचावर जाऊन। तुम्ही बघू शकता किती मस्त निसर्ग आहे। हा निसर्ग बघितल्याच्या नंतर तुम्हाला पण वाटलं असेल तुम्ही परत यावं, प्रत्येकजण येऊन तुम्ही दर्शन करावं, प्रत्येक वर्षी तर माणसं येतातच। त्यानंतर परत आम्ही पुढं गेलेलो आहोत, पुढं गेल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे पुढचा रस्ता आहे। या पुढच्या रस्त्यामध्ये खूप सारं टायर आहेत, खूप साऱ्या पायऱ्या तुम्ही बघू शकता। त्यानंतर हे अजून एक देऊळ आलेलं आहे, इथं आपण पाया पडू, कारण की इथं पाया पडल्याच्यानंतर जे पण तुमची मान्यता आहे, जे पण तुमची इच्छा ती पूर्ण होते। त्यानंतर पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला दिसलेला आहे हा रस्ता, इथं खूप सारे लोक जेवणाला पण जाऊ शकतात। त्यानंतर ही पुढची पायऱ्या, पुढच्या पायऱ्या समोरचं सगळ्यात वरचं गेट, तिथून मेन जेजुरीचं मंदिर चालू होतं तुम्ही बघू शकता। आता ज्या आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की इथं किती आतमधून कसं व्ह्यू होतं आणि कसं दिसतं, तर तुम्ही बघू शकता या साईडला दोन नंदी आहेत, एक इथं आहे आणि एक या साईडला नंदी आहे, आणि हे मधली पायरी आहे। इथं खूप जण पाया पडतात, तुम्ही पाहू शकता ही पहिली पायरी आहे जेजुरीच्या मंदिराची। त्यानंतर इथं माणसं बसतात, ज्यांना पण म्हणजे स्टॉल लावायचं तर स्टॉल इथं लावतात। ही जागा मला खूप आवडलेली आहे, कारण की मस्त वाटते एकदम। तरी बघू चला पुढे, पुढे जाऊन बघू शकता आपण की हे आपण वरती आलेलो आहोत। तर अजून एक तुम्हाला दिसणार पोकर आहे, की तुम्हाला दाखवतो हे बघा, इथं पण माणसं बसतात आणि इथं पण दोन्ही साईडला माणसं बसतात स्टॉल लावून, जर काय विकायचं असेल किंवा काय द्यायचं असेल त्या लोकांना, फूल हार वगैरे। त्यानंतर आपण पुढे गेलेलो आहोत, पायऱ्या चाललेलो आहोत आणि हे आली बघा जेजुरी। वा, म्हणजे बघितलं की एकदम मनाला शांती भेटते। त्याला सोन्याची जेजुरी बोलतात, सगळीकडे हळद आहे, सगळीकडे भंडारा वजळलेला आहे तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथं आपण चपला काढूया खाली, इथं आम्ही लोकांनी सगळ्यांनी चपला काढल्या माझ्या फॅमिलीनी। हे पाठीमागचं गेट जिथून आपण आलो होतो तुम्ही बघू शकता, यातलेला आभारी आहात आणि टायमिंग पण दिलेला आहे घडीचा, सगळ्यात चांगल्या गोष्ट टायमिंग चालू आहे। त्यानंतर हे आपलं गेट, ह्याच्या आतमधून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि नशिबाने आम्हाला आतमध्ये सगळ्यात पहिले आरती भेटली 7 वाजताची। हे बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप सारे माणसं जातात ते का, कारण की आता आरती चालू होणार आहे। तर आम्ही आतमध्ये गेलो, आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला बोलले कॅमेरा बंद करा, कॅमेरा बंद केला, म्हणून थोड्या वेळासाठी आम्ही कॅमेरा बंद केला। त्यानंतर आम्ही बाहेर आयच्या नंतर हे बाहेरचा व्ह्यूज तुम्ही बघू शकता, किती सुंदर, अतिशय सुंदर आहे हे सगळ्यात वरचं, म्हणजे जेजुरी मंदिराच्या आतमधूनचं व्ह्यू आहे बघू शकता हे तुमच्या आतमध्ये। आम्ही सकाळी 6 वाजता गेलो होतो, म्हणून पूर्ण खाली मंदिर होतं, पूर्ण एकदम काहीच भरलेलं माणसं नव्हते, गर्दी काहीच नव्हती तुम्ही बघू शकता। त्यानंतर हे मंदिर तुम्ही बघा, इथं पण आम्ही पाया पडलो, इथं जास्त कोणी पाया पडत नाही पण आम्ही पाया पडलो, कारण की गणपती बाप्पा आहे आपले। इथं गणपतीबाप्पा पाया पडल्याच्या नंतर थोडे पुढं गेलो आम्ही, थोडं पुढं गेल्याच्या नंतर जसं तुम्ही बघू शकता हा रोड, हा रस्ता किती मस्त आहे आणि इथं खूप सारी गर्दी असते तुम्ही बघू शकता, नव्या वेळेत खूप सारी गर्दी असते इथं आणि परत आपण निसर्ग बघतोय, खूप चांगला वाटतो। त्यानंतर आपण सरळ पुढे पुढे गेलो की या रस्त्यामध्ये काय आहे, कारण की या रस्त्यामध्ये निसर्ग खूप चांगला दिसतो आणि पूर्ण म्हणजे स्वतंत्र एकदम चांगला रस्ता, खाली रस्ता असल्यामुळं खूप चांगलं वाटतं। त्यानंतर तुम्ही बघू शकता या आतमधली, आतमधली जागा आहे, हे मंदिर आहे आपलं जेजुरीचं खंडेरायाचं,
एकानंतर माझे पप्पा ते दाखवत होते चिमणी उडली का नाही, तेच बघू आता चिमणी कावळा सगळं दाखवत होता. त्यानंतर पप्पाचे 2-3 फोटो काढा बोलले, पप्पाचे फोटो काढले, इथंच उभा राहून पप्पांनी फोटो काढले. त्यानंतर आपण पुढे गेलो आहोत. पुढं गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की आता आपण दुसऱ्या मंदिराच्या इथं दगड आहे खूप मोठा, त्या दगडाच्या खूप जण पाया पडतात. नाही समजलं ना की हे दगड कशाचं आहे आणि काय आहे का समजलं नाही, पण इथं देव आहे त्यामुळे आम्ही पण पाया पडले. त्यानंतर हे इथं पैसे द्यायचे ठेवायचे असं मी एक सुट्ट्या पैशाने तुम्ही ठेवले नाही काही पैसे, पण जाऊ द्या आपल्या मान्यतावर आहे, तुमच्यावर आहे, तुम्ही ठेवायचं ठेवू शकता नाही तर नाही ठेवू शकत. त्यानंतर हे बाहेरचं व्ह्यू आहे, जसं तुम्ही आतमधून बघता तसं तुम्ही बाहेरून. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.